वाढत्या तापमानामुळे राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांना आजपासून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून तसा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात शाळा प्रशासनानं त्यांच्या स्तरावरती निर्णय घ्यावा असे आदेशही देण्यात आलेले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेल्या शाळांचा अहवाल मागवलेला होता. त्यानुसार वाढत्या उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवरती शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. तर वाढत्या तापमानामुळे राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर झालेली आहे. तसा शासन आदेशच आता निघालेला आहे. मी माझ्या सगळ्या विभागांकडून माहिती मागवलेली आहे की जर परीक्षांची सगळी कामं आटोपलेली असतील विद्यार्थ्यांची तर आजपासून मी सुट्टी जाहीर करणार आहे. की आतापर्यंत उष्णतेची लाट ही कधीही कोकणामध्ये आली नाही किंवा कोकणपट्टीमध्ये आली नाही, ती पहिल्यांदाच येते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येते आहे. आणि त्याच्यामुळे आज जर सगळ्या विद्यार्थ्यांचा जे आवश्यक ते सगळे सोपस्कार पूर्ण झाले असतील त्यांच्या परीक्षांचे तर आम्ही आजपासूनच सुट्टी डिक्लेअर करणार आहोत. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक.